तर या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं आता अनिल देशमुखांविरुद्ध लुकआउट नोटीस बजावली आहे. अनिल देशमुख देश सोडून पळून जाऊ नये म्हणून ईडीनं ही लुकआउट नोटीस बजावल्याची माहिती आहे. ईडीनं चौकशीकरिता अनिल देशमुखांना आतापर्यंत 5 वेळा समन्स बजावलंय, मात्र देशमुखांनी एकदाही ईडी चौकशीला हजेरी लावलेली नाहीये. देशमुख यांना ईडी लवकरच 6वा समन्स बजावण्याच्या तयारीत आहे. दरम्यान राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीची चौकशी रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टातही त्यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. देशमुखांना कधीही अटक होऊ शकते असा दावा देशमुख यांच्या विरोधातील याचिकाकर्त्या ऍडव्होकेट जयश्री पाटील यांनी केली आहे. अनिल देशमुखला जिथे मिळेल तिथे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारत देशात पकडायचं आहे, कारण त्यांनी इन्व्हेस्टिगेशनला समोर आलेले नाही आणि साथ दिलेले नाहीत तपासासाठी. आणि त्यामुळे विमानतळ असो किंवा कुठलेही कार्यालय असो किंवा घरे असो सगळ्या ठिकाणी अनिल देशमुखला पकडण्यात येणार आहे. आणि 6-7 वेळा अनिल देशमुखांची त्यांच्या घरी सुद्धा जाऊन तपासणी करण्यात आली पण भेटले नाहीत. ते लपतायत कुठे लपतायत अनिल देशमुख? तुमच्या जबाबदार पक्षाच्या नेत्यांनी शरद पवारांनी तरी कमीत कमी कायद्याची इज्जत करत सांगायला पाहिजे होतं की अनिल देशमुख आमच्या पक्षाचे आहेत आणि त्यांना सादर करायला पाहिजे होतं ईडीकडे.